तो मला उद्या जाणं आहे ना डॉक्टरची फी मी प्रायव्हेटला लेते, मी सरकारी घेत नाही. तर त्याच्यामुळे माझं उद्याचं बजेट 10,000 आणि आजच्या कंडिशनला माझ्याकडे फक्त 200 रुपये. पण मला माहिती आहे की संध्याकाळपर्यंत मी कुठून तरी घेऊन तो खर्च भागेल. म्हणजे मला अंदाज नसतो की माझा खर्च किती आहे, कधी कुठली केस असते आणि माझा बजेट टोटली बिघडून जातो असं आहे. पण 15 दिवसांपूर्वी पी तुमच्याकडे आलं तर तेव्हापासून त्याला तुम्ही एक पती पत्नी आले होते. आधी मला कॉल आला आणि एक पती पत्नी आले आणि मला म्हटले की आमच्या घराकडे पिल्लू होता आणि आम्ही सरकारीत नेतोय पण त्याला म्हणजे त्याला आराम नाही पडतोय, 3 दिवस झाले सांभाळतोय. मग मी आधी त्याला छंदाची औषध दिली, 2 म्हणजे तो बरा झालाय, तो स्वतः खातोय, दूध पितोय तो आता. आणि मी मग डॉक्टरशी कन्सल्ट केलं की सर व्हिडिओ काढला, त्याला पाठवलं सरांना की सर हे देखो चल नाही पार, आम्ही ते त्याला मी याच्यावर ठेवलंय चटईवर आणि तो चालत नाही, पॅक समोरची पाहतो आणि असं मुडून चालतो. तर मला असं वाटतं तो ठीक आहे, म्हणजे चालण्यावर आपण काम करायला पाहिजे. बरोबर. आणि जर तो ठीक होते तर बघूया, अजून चालेल तर त्याला व्हीलचेअर आपण बघूया हळूहळू. अशा पद्धतीने माझं काम आहे की पप्पी जर ठीक होतोय तर माझं काम आहे त्याला एक व्यवस्थित आरोग्य सुविधा देणं. पण मग जात आहे, पण मग असं जर काही झालं तर त्यावेळेस तुम्ही मग शेल्टर कसं मॅनेज करते मग तेव्हा? आम्ही उद्या सकाळी 6:00 निघणार आहोत तर मी सकाळी शेल्टर जाणार आहे आणि नंतर बल्लारशहरून आम्ही हॉस्पिटल आणि जेव्हा मी संध्याकाळी परत शेल्टर जाईल तेव्हा आधी त्यांचं जेवण वगैरे करून मी जाणार आहे आणि नंतर मी परत आल्यावर संध्याकाळी त्यांचं जेवण करणार आहे. त्याची सगळी सोय करून मग जाणार. बरं, आता हा प्रवास जो आहे तुझा हा कोरोना सुरुवात, तर कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे लोकांना जास्त बंदिस्त राहावं लागलं, तर त्यावेळेस जेव्हा तू कामाला सुरुवात केली तर त्यावेळेस तुला जास्त त्रास जाणवला हे सगळं करताना की आताच्या याच्यामध्ये आता जास्त त्रास जाणवतो आहे की कोरोना काळामध्ये जास्त त्रास जाणवला? आता भरपूर शब्द नाही येत माझ्याकडे आता त्रासाबद्दल, की तेव्हा लोक बाहेर पडत नव्हते तर एकही कुत्र्याचा ऍक्सिडेंट होत नव्हता. मी जेवढे सांभाळले आहे डॉग्स मी आतापर्यंत तिथले बहुतांश गमावले आहेत. सर्वात मेन वाईट अनुभव आहे की पोस्ट ऑफिस जवळ माझे 10 पिल्लांचं गॅंग होतं, माझे फोटोज आहेत त्या सगळ्या. जसं ते लॉकडाऊन उठलं मॉर्निंग सकाळी मी 6:00 तिथे गेलो होते, पिल्लूच्या मानेवर दगड होता आणि मी त्याला 5-6 महिन्यापासून पोसत होते. सगळ्यात वाईट अनुभव तो एक ते हॉटेल म्हणजे कुणी ठेवलं माहिती पण साईडचं हॉटेल ओपन झालं होतं, त्याला कस्टमरला त्रास होत होता म्हणून त्याने ते वागलं असेल. मला पोस्ट ऑफिसमधून सुरू झालं, पोस्ट ऑफिसमधून सांगण्यात आलं की तुमच्या डॉग्स आतमध्ये आल्या नाही पाहिजे. मी म्हटलं की माझं शेल्टर नव्हतं तेव्हा, त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता रोडवर जेवण देण्याचा. पण हळूहळू ती माझी एक 10 डॉगची गॅंगच संपली, पूर्ण जण संपली. हा सगळ्यात वाईट अनुभव. आणि त्याच्यानंतर आता ॲक्सिडेंट केस येतात माझ्याकडे, आधी नव्हतं असं काही. आत्ता तर भरपूर म्हणजे शब्द नाही आहे की मला आता किती त्रास होतो आणि तो त्रास टोटली माणसांनी प्राण्यांना दिलेल्या वाईट वागणुकीचा असं आहे. की काही जण खूप छान असतात, खूप केअर करतात, माझ्यापर्यंत केस आणून देतात, पण काही असे पण आहेत की गाडी कशी पण चालवतात आणि त्याच्या शेपटीला मारणार, पायाला मारणार आणि समोर गाडी घेऊन जाणार. मी पण एक दिवसाचं जगवलेल्या पिल्लूच्या शेपटीवरून 4-व्हीलर गेली आहे. मी त्याला शेल्टरशिप केलं, आता तो माझा 2 वर्ष प्लसचा पिल्लू आहे. तर मी ते सगळं बघितलं आहे. एक बार सुरू झालं आणि बारच्या समोर ते पिल्लू असायचं नॉलेज मार्केटकडे, शेपटीवरून 10-11 वाजताच्या गाडी गेली आहे. तर मला असं वाटतं की सगळेच खराब नसतात, थोडे म्हणजे बेपरवाईने वागतात, नाही तर खूप छान पण लोक आहेत. पण याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाल, तू म्हणाली की काही एक कपल होतं त्यांनी तुला आणून दिलं होतं, ते एक पपी जो आहे तो आणून दिला होता, तर अशा केसेसमध्ये मग जे घरगुती राहतात किंवा बऱ्याचदा असं होतं की घरासमोर एखादा पाळीव प्राणी आहे, छोटासा कुत्र्याचं पिल्लू आहे तिथे किंवा मांजरीचं पिल्लू आहे, आपल्या घरात आपण पाळत नाही आहे पण ते रोज आपल्या घरासमोर बसतं म्हणून त्याच्याशी एक आपुलकी जोडल्या जाते, तर असे जे लोक आहे हे लोक सुद्धा तुझ्याकडे आणून देतात की ते लोक आपलं म्हणून स्वतःच दवाखान्यात घेऊन जातात? नाही, ते माझ्याकडेच आणून देतात. बहुतांश केस माझ्याकडे येतात माझ्या गावातल्या. नॉर्मली त्यांचं असं एक कॉल करतात, एक फोन करतात, ती म्हणतात की इकडे इकडे असं आहे तुम्ही येऊन घेऊन जा. आधी सुरुवातीला मी जाऊन करायचे पण आता जसं जसं फायनान्शियल
आपलं बजेट खूप बिघडत आहे, तर मी आता सरळ म्हणते की तुम्ही स्वतः पोस्ट करा, पण लोक पोस्ट ही करत नाही. मग मी स्वतः ऍटो करून जाते आणि करते. आता मी तुम्हाला सांगते की जर 2 दिवसापूर्वी मी एक पिल्लूला सोडलं, 10 वर्ष प्लस होता तो, त्याच्या माझ्या फेसबुकला फोटो आहे, अड्या अशा वडवडत आहे त्याच्या. मी ऍटोत बसतोय, जाडी अशी आहे सरळ पकडलेली आणि त्याच्या अड्या बाहेर निघत होते. मला ते एक भैया पण म्हटले की अरे ऐसे फोटो मत डाला कर, अच्छा नाही लगता वो देखे. तर मी म्हटलं की जो रियालिटी आहे वो होना चाहिए, पता होना चाहिए. तर तो त्या डॉगला घराच्या बाहेर असताना ती मुलगी जेवण द्यायची आणि मग तिने मला कॉल केला. मी म्हटलं की आणून सोड, तू जेवण देते, 10 वर्षाचा कुत्र आहे तो आणि तुमच्या घराच्या समोर राहतो, तुम्ही त्याला जेवण देता, तर तुम्ही ऑब्व्हियसली त्याला पकडून आणून देऊ शकता. बिलकुल. माझे डॉग पकडणारे मनाच्याकडून 600-700 घेतात, कुत्रा पकडणं आणि ऍटोचा खर्च 300-300. मग मी त्यांना ते स्वतः गेले, एक मुलाला घेतलं आणि आम्ही तो डॉग शिफ्ट केला. 13 सप्टेंबरला कुत्र्याला शिफ्ट केल्यानंतर परवाला तो गेला. पूर्ण जखम भरून त्याचे केस आल्यावरच मी तिला शब्द दिला की कंपाऊंडच्या आतमध्ये तू ठेवत असेल तर तू घेऊन जा, अदरवाईज तू माझ्या शेल्टरला व्यवस्थित आहे. तर तिने ते मला प्रॉमिस केलाय की तो कंपाऊंडच्या आतमध्ये असेल. आणि तिला म्हटलंय की मी एखाद्या दिवशी चक्कर मारणार आहे, मला तो बाहेर दिसला की परत शेल्टर आणणार आहे. असं कारण माझी मेहनत आहे आणि मी खूप मेहनत केली. एक टाइमला असं होतं की मला वाटते की 10 वर्ष प्लस आहे तो ठीक होते की नाही. बरोबर. आणि मी दिवस रात्र मेहनत करून त्याला ठीक केलं, तो झोपूनच राहायचा. आणि जेव्हा 3 पेडीग्री 50 रुपयाचा एक पेडीग्री, 3 पेडीग्री मिळून त्याला एका टाइमला द्यायची मी. आणि त्याच्यावर जेव्हा एवढा खर्च केला आणि जर तो परत रोडवर असेल आणि परत त्याला जखम झाली, परत ती मला कॉन्टॅक्ट करेल, याच्यापेक्षा तो माझ्या शेल्टरला असलेला मला कधीही चांगलं. अगदी बिलकुल. बरं, मग हा हे जे सगळं काम तू करतेस, तर याच्यासाठी तुझा कुठला अभ्यास आहे का पर्टिक्युलर, की त्याचा अभ्यास करते आहे आणि नंतर तुला या सगळ्या गोष्टी कळतात आहे? ना, मी एकदम स्पष्टपणे बोलू इच्छिते तर मी एक काउन्सिलर होते, कोचिंगसाठी काम करत होते. अच्छा. आणि जेव्हा मला असं वाटत होतं की चल आपल्याला आधी 21 दिवस जेवण द्यायचं आहे, मग लॉकडाऊन उठेल आपण आपल्या नोकरीला परत जाऊया. माझ्याकडे 15,000 नोकरी होती, त्याच्यानंतर मी एक परत ठिकाणी इंटरव्ह्यू दिलं होतं, तिथे मी 25,000 बोलून आले होते. तर माझ्यासाठी हे होते की मी आपली नोकरी परत करायचं, पण लॉकडाऊन वाढला, काम करत होती आणि एक टाइम असं झालं होतं की ओके ठीक आहे, सगळं व्यवस्थित झालं, यांना जेवण वगैरे मिळेल, आपण आपल्या नोकरीवर परत जाऊया. त्या दिवशी कंटिन्यू 2 दिवस सकाळी 6:30 पासून लोक यायची कुत्रे मांजरे घेऊन. त्यांना वाटायचं मी डॉक्टर आहे, मी त्यांना म्हटलं नाही तुम्ही हॉस्पिटल जा. मग ते बघितल्यावर मला असं वाटलं की आपण ह्याच कामाला पूर्ण वेळ देऊ, पण माझ्याकडे मला काही माहीत नव्हतं, मला फक्त जेवण देणं माहीत होतं. मग मी हॉस्पिटलमध्ये जायचे, मग मी थोडा वेळ तिथे बसायचे, मग ते तिथून थोडंसं मी शिकून घेतलं की जखमेपुरतं आपण काय देऊ शकतो, फर्स्ट एड. हां, जखमेपुरतं आपण काय देऊ शकतो थोडंफार शिकले. त्याच्यानंतर मी आता मग त्याच्यानंतर मी असं केलं की जेव्हा आपण एवढं हा असं करणार तर आपण, मी काही डॉक्टरांशी बोलायची, केस आल्यावर मी फोटोज पाठवून डॉक्टरांशी बोलायची. वेगवेगळे डॉक्टर्स, 10-15 डॉक्टर्स माझ्या कन्सल्टमध्ये आहेत आणि मी ऑनलाईन त्यांना म्हणायचं की काय करू, ते जे सांगायचे ते मी करायचे. मग मी राजुरा हॉस्पिटल घेऊन, बहुतांश वेळा राजुरा घेऊन जाते आणि खूप सिरियस असेल तर नागपूर. बरं, जसं आता तू सांगितलं की तो जो एक कुत्रा होता ज्याच्या खांद्याला जखम झालेली होती आणि त्याच्यातनं खूप त्रास होत होता त्याला, तर असे जेव्हा तू हाताळते पशूंना, तर त्यावेळेस तुला त्या गोष्टीची भीती नसते का की त्यांच्यापासून काही रोगराई होईल? कारण की जनावरं म्हटल्यानंतर शेवटी कुत्र्यांपासून वगैरे पण आपल्याला बरीचशी रोगांची भीती असते, तर ज्यावेळेस तू हे सगळं काम करते तर त्याच्यासाठी तू काही वेगळी काळजी घेते का, किंवा याची तुला भीती नसते का की आपल्याला काही याच्यापासून रोग होईल, कारण त्यांना काय झालेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं? मला ते काही भीती वाटत नाही, एक रेबीजचं इंजेक्शन मी लावतं, त्याच्या व्यतिरिक्त मी परत काही करत नाही. एखाद्या वेळी जर काही झालं तर मी टीटीचं इंजेक्शन लावून घेतो स्वतःला. पण मी जे काम करते तर माझ्यापेक्षा माझ्या आईला आजही भीती आहे, माझी आई खूप घाबरते. आमच्या घरी डॉग्स आहे, पण माझ्या आईला असं माझी मला सांगते की जर ग्लोव्ह लावत जाणं हे बघत जाणं, ती माझ्यामुळे मी नसताना व्हिडिओज बघते आता ती, की ते लोक कसं काम करतात. आणि ती मी आल्यावर मला सांगते की बघ त्या व्हिडिओत असं असं होतं, तू नाही कर, तू अशी करते तशी करतं. पण मी आत्तापर्यंत स्पष्टपणे सांगेन की मी आत्तापर्यंत मला कधी भीती पण नाही वाटली आणि मला एकही कुत्रा
चावलेलं नाहीये, पण माझ्या फॅमिली प्रेशरमुळे मला कधी कधी असं वाटतं की आपल्याला थोडस बदलावं लागेल स्वतःच्या सुरक्षितेसाठी. कारण कितीदा वाद करणार आहे तुम्ही तुमच्या आईशी नाही, आणि ते तुझ्या काळजीपोटीच म्हणतात आहे ती पण गोष्ट तितकीच खरी. माझ्या पाठीमागे डिस्कस केलं जात. बरं, हे काम करायसाठी तुला प्रेरणा कुठनं मिळाली? म्हणजे आई वडिलांकडनं कसा सपोर्ट होता, घरून कसा सपोर्ट मिळाला, किंवा कुठून सुरुवात झाली याला, प्रेरणा कुठनं मिळाली? एक छोटा शॉर्टकट स्टोरी सांगेन तर मला कुत्रं फार आवडायचं. मी चौथी असताना एक 94 गोष्ट आहे ती, मी एक कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं. आमचं झोपडी वजा घर होतं आणि दुसऱ्या दिवशी माहीत पडलं माझी आजी मरण पावली. त्या पिल्लूला दुसऱ्याकडे ठेवलं आणि आम्ही गावाला गेलो, गोंदियाचे प्रॉपर आम्ही. तर तो 3 दिवसांनी परत आल्यावर माहीत पडलं तो पिल्लू कुठेतरी गायब झाला. त्याच्यानंतर आईने परत कुत्रा घरात आला नाही पाहिजे असं ताकीद देऊन ठेवलं की घरात कुत्रा नाही पाहिजे म्हणे. मग मी म्हटलं एवढं सगळं जाऊ दे. त्याच्यानंतर पहिल्यांदा माझ्या घरामध्ये आला डॉग. हे आता कोरोनानंतर जेव्हा शेल्टरचं काम सुरू केलं ना तेव्हा, म्हणजे